साक्री येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाला कोणी वाली आहे का असा खडेबोल सवाल सध्या साक्रीकरांमधून केला जात आहे, कारण कार्यालयात अधिकारी नसून केवळ कार्यालयात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळतात, म्हणून याची दखल वरिष्ठ अधिकारी घेतील का असाही सवाल साक्रीकर करतायत। साक्री येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी सध्या साक्री शहरातील नागरिकांमधून बोलले जात आहे। आज देखील आमच्या स्थानिक प्रतिनिधीने फेरफटका मारला असता त्यांनाही कार्यालयात अधिकारी नसून रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्यात। शासकीय सेवेत रुजू होण्याअगोदर शासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करेल असे प्रतिज्ञापत्र संबंधित नोकरदार लिहून देतो, मात्र सध्या असे काही शासकीय कार्यालय आहेत तेथे सदर शासनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे। यामुळे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करून तेथून काढता पाय घ्यावा लागतो, म्हणून साक्रीकरांना या संदर्भाची अपेक्षा साक्री वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून नाही असे मत साक्री शहरातील काही सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत।